नमस्कार मित्रहो, सर्वप्रथम यशोदीप एज्युकेशनल सीरीज या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गेल्या काही लेक्चर्समध्ये आपण प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ संपूर्णपणे शिकून घेतला. त्यातील चार उपप्रकार कसे आहेत हे आपण समजावून घेतले. तर आता हे चार उपप्रकार शिकल्यानंतर ते अप्लाय कसे करायचे. समजा तुम्ही एखाद्या एक्झाममध्ये गेले आणि एक्झाममध्ये त्याच्यावर प्रश्न जर आले तर त्या प्रश्नांची प्रॅक्टिस कशी करायची, आपल्याला काय काय येऊ शकते एक्झाममध्ये आणि आपल्याला नेमकं कशाची प्रॅक्टिस करायची आहे हे या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. काळांविषयी जर सांगायचं झाल्यास एखादं वाक्य तुम्हाला बनवायला सांगितलं जाते की अमुक एखादं वाक्य दिलेलं आहे ते ॲफर्मेटिव्ह आहे, ते तुम्हाला इंटरोगेटिव्ह करावं लागते. किंवा एखादं वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये दिलेलं असते तेच वाक्य तुम्हाला चालू वर्तमान काळामध्ये करावं लागते. असे एक ना अनेक प्रश्न, कोणत्याही प्रकारचे उलटसुलट प्रश्न एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर तशा प्रश्नांची एक सराव व्हावा हा या व्हिडिओमागील हेतू आहे. तर आज जे काळ आपण शिकून घेतलेले आहेत त्या काळांवर आपल्याला सराव करायचा आहे. तर बघूयात प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात. तर बघा, पहिला प्रश्न, शी मीट्स हर आणि कंसामध्ये सूचना दिलेली आहे मेक निगेटिव्ह, म्हणजे आपल्याला वरील वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. बघायचं सर्वात पहिले असा प्रश्न आल्यानंतर हे बघायचं की दिलेलं वाक्य हे कुठल्या काळातलं आहे हे जाणणं अतिशय आवश्यक आहे. मग आता दिलेलं वाक्य हे साध्या वर्तमान काळामधलं आहे. आता साध्या वर्तमान काळामधलं का आहे, काय कारण आहे त्याच्यामागे, कारण की याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि पहिल्या रूपाला यस लावलेला आहे कारण की वाक्यातील सब्जेक्ट हा एकवचनी आहे. याच्याचमुळे आपण ओळखलं की हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे. आता याने सांगितलं की मेक निगेटिव्ह हे नकारात्मक करायचं आहे. मग मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवल्याप्रमाणे ज्या वेळेस साध्या वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला नकारात्मक करावं लागते त्यावेळेस हेल्पिंग व्हर्ब आपल्याला घ्यावं लागते. दिलेल्या वाक्यामध्ये दिलेलं वाक्य विधानार्थी असल्यामुळे तिथं हेल्पिंग व्हर्ब वापरलेलंच नाही, पण निगेटिव्ह करत असताना आपल्याला हेल्पिंग व्हर्बचं सहाय्यकारी क्रियापदाचं सहाय्य घ्यावं लागते कारण की सहाय्यकारी क्रियापदालाच नॉट लावावा लागत असतो. मग साध्या वर्तमान काळ म्हटला की डोक्यामध्ये आपला लख प्रकाश पडला पाहिजे की साध्या वर्तमान काळामध्ये दोन प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब असतात, डू आणि डज. मग दोन प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब आपल्याला घ्यावे लागतात. तर इथं दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट हा एकवचनी आहे, शी ही एकवचनी आहे, त्याच्यामुळे आपल्याला डज हे हेल्पिंग व्हर्ब घ्यावं लागेल आणि डजला नॉट लावावा लागेल. मग पहिला ऑप्शन मला दिलेला आहे शी नॉट मीट हर, याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब वापरलेलंच नाही म्हणून हा ऑप्शन होऊ शकत नाही. दुसरा ऑप्शन बघू आपण की शी डज नॉट मीट्स हर, या वाक्यामध्ये थोडं हे उत्तराच्या जवळपास आहे परंतु हे आपलं परफेक्ट उत्तर होऊ शकत नाही. याच्या मागचं कारण असं आहे की डज नॉट जरी इथं वापरला असला तरी क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस लावलेला आहे, अजूनही लावलेला आहे आणि आपली कंडिशन आपला फॉर्म्युला असं सांगतो की ज्या ज्या वेळेस डज हा शब्द वाक्यामध्ये येणार त्या त्या वेळेस क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस प्रत्यय लावायची गरज राहणार नाही. मग इथं लावलेलं आहे म्हणून आपलं हे उत्तर होऊ शकत नाही. तिसरा आहे, तिसरा पर्याय आपल्यासाठी आहे शी डू नॉट मीट हर, शी डू नॉट मीट हर. आता ज्या ज्या वेळेस मी आधी सांगितलेलं आहे सब्जेक्ट वाक्यातील एक वचनी असतो त्यावेळेस डू नॉट वापरायची गरज नसते, डू नॉट वापरावं लागतच नाही,
तर आपल्याला डज घ्यावा लागत असते. डू नॉट हा अनेकवचनीसाठी असते, शीत काही अनेकवचनी नाही, त्याच्यामुळे हा पण आपला ऑप्शन होऊ शकत नाही. आणि चौथा पर्याय आपल्यासाठी आहे शी डज नॉट मीट हर, आणि हा पर्याय योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की सब्जेक्ट वाक्यातील सब्जेक्ट एकवचनी आहे म्हणून डज घेतला, त्याला नॉट लावला, क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं त्याला यस इथं लावला नाही आणि त्याच्यानंतर हर, म्हणून हा पर्याय योग्य ठरतो. अशाच प्रकारचा प्रश्न परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारचे विचारलेले आहेत, भविष्यात पण अशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात. तर दुसऱ्या प्रश्नावर येऊ. दुसरा प्रश्न आहे द सन ब्लँक प्लेस इन द ईस्ट. आता खाली पर्याय दिलेले आहेत, खाली पर्याय क्रियापदाचे रूप दिलेले आहे. राइज, राइज म्हणजे उगवणे. तर आता या वाक्यातून मला असा अर्थबोध झाला पाहिजे, काहीतरी अर्थ मी जोडला पाहिजे. या वाक्याचा अर्थ मराठीमध्ये असा होतो की सूर्य पूर्वेला उगवतो, हे वैश्विक सत्य गोष्ट आहे, तो नेहमी पूर्वेलाच उगवत असतो. म्हणून कोणी असं म्हणू शकत नाही की सूर्य पूर्वेला उगवला, उगवला कोणीच म्हणू शकत नाही, कारण की ही नित्याची गोष्ट आहे, तो पूर्वेलाच उगवत असतो. म्हणून आता पर्यायांचा विचार करू. पहिला पर्याय राइज आहे. राइज आहे हा जर पर्याय इथं ठेवला तर हाच चुकीचा ठरू शकतो. कारण की द सन, सूर्य हा एकटाच आहे. ज्या ज्या वेळेस सब्जेक्ट एकवचनी असतो त्या त्या वेळेस क्रियापदाला यस प्रत्यय लागत असतो हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून हा पर्याय आपला इथं चुकीचा ठरतो. दुसरा पर्याय पाहू, राइज्ड म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ईडी लावलेला आहे, म्हणजे हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. हा पण पर्याय असू शकत नाही, कारण की मराठीत जर तो तसं वाक्य केलं की सूर्य पूर्वेला उगवला तर त्याचा अर्थ असा होईल की तो आजच उगवला, तो नेहमी उगवत नसतो का. म्हणून हा पर्याय इथे योग्य ठरत नाही. तिसरा पर्याय राइजन, क्रियापदाचं तिसरं रूप घेतलेलं आहे, तिसऱ्या रूपाची गरजच इथं लागत नाही. जर गरज असतीही, समजा दुसरं एखादं वाक्यही असतं तर इथं हेल्पिंग व्हर्ब घ्यावं लागलं असतं, कारण की हेल्पिंग व्हर्ब सोबतच क्रियापदाचं तिसरं रूप येणार आहे. म्हणून हा सुद्धा पर्याय इथं योग्य ठरत नाही. आणि चौथा पर्याय आहे राइजेस, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्याला यस प्रत्यय लावलेला आहे आणि द सन सब्जेक्ट वाक्यातील एक वचनी आहे, म्हणून हा पर्याय इथं योग्य ठरतो. आणि हे वाक्य कधीही साध्या वर्तमान काळामध्येच असते, कारण की या वाक्याचा अर्थच असा आहे की सूर्य पूर्वेला उगवतो, अर्थातच ही गोष्ट वैश्विक सत्य गोष्ट आहे. तिसऱ्या प्रश्नाकडे आपण येऊ. तिसरा प्रश्न आहे ही टेक्स टी एव्हरी मॉर्निंग, आणि आपल्याला कंसामध्ये सूचना दिलेली आहे मेक इंट्रोगेटिव्ह, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आपल्याला बनवायचं आहे. आधी सर्व काही करण्याआधी आधी हे बघायचं की दिलेलं वाक्य हे कोणत्या काळामधलं आहे, कारण की काळानुसार हेल्पिंग व्हर्ब बदलत असतात. आता इथंसुद्धा जो काळ आहे तो आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. ही टेक्स टी एव्हरी मॉर्निंग हा काळ साधा वर्तमान काळ आहे. साधा वर्तमान काळ असल्यामुळे ज्या ज्या वेळेस आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करत असतो, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य करत असतो, त्यावेळेस वाक्याची सुरुवात कधीही सब्जेक्टनं होत नसते तर वाक्याची सुरुवात हेल्पिंग व्हर्बनं होत असते. आणि हेल्पिंग व्हर्ब साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज हे दोन आहेत, मग डू किंवा डजनं सुरुवात होणार आहे. आता बघा ऑप्शन बघू. पहिला ऑप्शन आहे ही टेक्स टी एव्हरी मॉर्निंग, आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आता बऱ्याच मित्रांचा समज असा होतो की शेवटी क्वेश्चन मार्क असला म्हणजे वाक्य प्रश्नार्थकच होते, पण तसं होत नसते. प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात कधीही हेल्पिंग व्हर्बनंच होत असते, पण इथं दुर्दैवानं सब्जेक्टनं झालेली आहे म्हणून हा पर्याय होऊ शकत नाही. पहिला पर्याय नाही. दुसरा आहे डू ही टेक टी एव्हरी मॉर्निंग. आता मी आधीच सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस वाक्यातील सब्जेक्ट हा एकवचनी असतो त्यावेळेस डज हे हेल्पिंग व्हर्ब लागत असते, परंतु वाक्यामध्ये
सब्जेक्ट हा एकवचनी असताना सुद्धा इथे डू दिलेला आहे म्हणून हा पर्याय चुकीचा ठरतो. तिसरा पर्याय आहे ही डज टेक टी एव्हरी मॉर्निंग. आता इथे सब्जेक्टने सुरुवात केलेली आहे, डज याने बरोबर वापरलेला आहे, पण सुरुवात जी झालेली आहे ते सब्जेक्टने झालेली आहे म्हणून हा पर्याय असू शकत नाही. चौथा पर्याय आहे डज ही टेक टी एव्हरी मॉर्निंग. हा पर्याय योग्य ठरतो कारण की डजनं सुरुवात केली हेल्पिंग व्हर्बने आणि डजच का घेतला कारण की वाक्यातील सब्जेक्ट एक वचनी आहे आणि व्यवस्थित ती रचना केली. चौथं वाक्य, चौथ्या वाक्य आहे विराट प्लेज क्रिकेट. विराट प्लेज क्रिकेट, पटकन पहिल्या डोक्यामध्ये प्रश्न हा आला पाहिजे की दिलेलं वाक्य हे कुठल्या काळातलं आहे. हे साध्या वर्तमान काळातलंच वाक्य आहे आणि बनवायला सांगितलेलं आहे मेक प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. चालू वर्तमान काळ करायचं आहे. आता चालू वर्तमान काळ करायचं आहे तर दिलेलं वाक्य हे साध्या वर्तमान काळातील आहे, पण एवढ्यावरही ते भागणार नाही. तर दिलेलं वाक्य साध्या वर्तमान काळातले कुठल्या प्रकारामधलं आहे, कारण की जो प्रकार दिलेला आहे त्याच प्रकारामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तुम्हाला करायचं आहे. मग दिलेलं वाक्य सब्जेक्टनं सुरू झालं, व्ही फर्स्ट म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि ऑब्जेक्ट हे असं असल्यानंतर हे वाक्य विधानार्थी आहे. मग ज्यावेळेस तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करणार त्यावेळेस तुम्हाला विधानार्थीच वाक्य करावं लागेल. असं कधी होऊ शकत नाही की दिलेलं वाक्य हे विधानार्थी आहे आणि आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करत असताना इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक केलं असं होऊ शकत नसते. म्हणून ज्या प्रकारामधलं वाक्य दिलेलं आहे त्याच प्रकारामध्ये ते दुसऱ्या काळामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे हे लक्षात ठेवायचं. तर आता आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. पहिली गोष्ट हे लक्षात ठेवायची की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एखादं वाक्य जर करायचं आहे तर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब माहीत असणं आवश्यक आहे, जे आधीच आपण काही एका व्हिडिओजमध्ये शिकलो. तर ॲम, इज आणि आर हे तीन प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब असतात. त्याच्यानंतर व्ही फोर असते, व्ही फोर म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी. मग आता ऑप्शन्स बघू आपण काय काय दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे विराट वॉज प्लेईंग क्रिकेट. आता वॉजचा इथं काही संबंधच नाही. प्रेझेंट कंटिन्युअस ज्यावेळेस तुम्ही बघता अभ्यासता त्यावेळेस ॲम, इज आणि आर हे तीन प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब असतात. वॉज हा जरी एक वचनी सब्जेक्टला चालत असला तरी तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये नसतो, तो पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असतो. त्याच्यामुळे हा पर्याय इथं चुकीचा ठरतो. दुसरा पर्याय आहे विराट इज प्लेड क्रिकेट. आता विराट व्यवस्थित घेतलं, सब्जेक्ट घेतला, त्याच्यानंतर इज पण व्यवस्थित घेतलं, पण इथं प्लेड घेतलं. प्लेड म्हणजे व्ही टू घेतलं, क्रियापदाचं दुसरं रूप घेतलं. दुसरं रूप आपल्याला घ्यायचं नाही तर क्रियापदाचं चौथं रूप आपल्याला घ्यायचं आहे की जे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी वाला असेल. त्याच्यामुळे हा पर्याय इथं चुकीचा ठरतो. तिसरा पर्याय आहे विराट आर प्लेईंग क्रिकेट. आता विराट हा एकवचनी आहे. ज्या ज्या वेळेस एकवचनी सब्जेक्ट असतो त्या त्या वेळेस इज वापरल्या जात असते, आर हे अनेकवचनीसाठी असते, म्हणून हा सुद्धा पर्याय इथं चुकीचा ठरतो. आणि चौथा पर्याय आपल्याकडे आहे विराट इज प्लेईंग क्रिकेट. हा अतिशय योग्य पर्याय आहे कारण की एकवचनी विराट एकवचनी आहे म्हणून इज घेतलं, क्रियापदाच्या रूपाला पहिल्या रूपाला आय एन जी लावलं आणि वाक्य पूर्ण केलं म्हणून हा पर्याय योग्य ठरतो. प्रश्न सोडवत असताना, परीक्षा हॉलमध्ये प्रश्न सोडवत असताना प्रश्न अगदी बारीक बारकाईनं आपण वाचला पाहिजे. ज्यावेळेस आपण प्रश्न बारकाईनं वाचतो त्यावेळेस आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते. तर पाचवा प्रश्न आहे ही विजिट्स द ताजमहल आणि कंसामध्ये सूचना दिलेली आहे मेक प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आपल्याला पूर्ण वर्तमान काळ बनवायला सांगितलेला आहे आणि दिलेला काळ आहे साधा वर्तमान काळ. आणि साध्या वर्तमान काळातील हे वाक्य विधानार्थी आहे म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्स करत असताना सुद्धा आपल्याला विधानार्थीच वाक्य करावं लागेल, ते प्रश्नार्थक होता कामा नाही. तर पर्याय दिलेले आहेत आपल्याला
ही हॅव व्हिजिटेड द ताजमहल. आता पर्याय अगदी नीटपणे वाचायचे आणि बारकाईनं बघायचं की इथं सब्जेक्ट ही हा एकवचनी आहे. ज्या ज्या वेळेस प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं वाक्य आपण करत असतो त्यावेळेस एकवचनी सब्जेक्ट जर असला तर आपण हॅज घेत असतो, अनेकवचनी सब्जेक्ट जर असला तर हॅव घेत असतो. पण इथं ही हा माझा एकवचनी सब्जेक्ट आहे, मग एकवचनी सब्जेक्ट असताना सुद्धा इथं हॅव दिलेला आहे म्हणून माझा हा पर्याय चुकीचा ठरतो. दुसरा पर्याय बघा, ही हॅज व्हिजिट द ताजमहल. सब्जेक्ट नंतर हॅज घेतलेला आहे, बरोबर आहे, परंतु वाक्यातील क्रियापद हे पहिलं घेतलेलं आहे, क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे. परंतु कधीही लक्षात ठेवायचं, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये क्रियापदाचं पहिलं रूप घेतले जात नाही तर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागते. म्हणून हा पर्याय इथं चुकीचा ठरतो या क्रियापदामुळे. तिसरा पर्याय, हॅज ही व्हिजिटेड द ताजमहल. इथं क्षणभर थांबायचं, थोडा गंभीर विचार करायचा. विचार केल्यानंतर आपल्या लक्षात एक येईल की दिलेलं वाक्य हे विधानार्थी आहे. ज्या अर्थी आपल्याला विधानार्थी वाक्य दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये करायचं आहे, पण विधानार्थी वाक्य जर दिलेलं आहे ज्या फॉर्मॅटमध्ये ज्या प्रकारामध्ये ते आहे त्या प्रकारामध्येच आपल्याला पूर्ण वर्तमान काळ करायचा आहे. परंतु याने या पर्यायामध्ये हॅज ही व्हिजिटेड द ताजमहल हे प्रश्नार्थक वाक्य दिलेलं आहे, म्हणजे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलंच आहे परंतु प्रश्नार्थक या प्रकारामधला आहे, म्हणून हा पर्याय योग्य ठरत नाही. आणि चौथा पर्याय आहे ही हॅज व्हिजिटेड द ताजमहल. क्रिया सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर हॅज आहे, हॅज नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आहे, अशा प्रकारचं हे वाक्य योग्य ठरणार आहे. सहावं वाक्य आहे, इज सीमा रीडिंग अ न्यूजपेपर. आणि कंसामध्ये सूचना दिलेली आहे मेक सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ करायचा आहे. आणि दिलेलं वाक्य हे चालू वर्तमान काळामधलं आहे, परंतु चालू वर्तमान काळामधलं असूनही माहीत आपल्याला माहीत झालं की चालू वर्तमान काळातलं आहे, पण एवढ्यावरही भागणार नाही. बघावं लागेल की चालू वर्तमान काळामधील असताना हे वाक्य कुठल्या प्रकारामध्ये आहे. तो प्रकार आहे प्रश्नार्थक, कारण की वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बनं झालेली आहे. हेल्पिंग व्हर्बनं झालेली असल्यामुळे हे वाक्य साहजिकच प्रश्नार्थक आहे. मग ज्या वेळेस मला साधा वर्तमान काळ करावा लागेल त्यावेळेससुद्धा मला प्रश्नार्थक वाक्यच करावं लागेल, विधानार्थी करून चालणार नाही. तर बघूया पहिला पर्याय, डू सीमा रीड अ न्यूजपेपर. हेल्पिंग व्हर्बनंच वाक्याची सुरुवात झालेली आहे, प्रश्नार्थक वाक्यच त्याने बनवलेलं आहे. परंतु दिलेल्या पहिल्या पर्यायामध्ये जे हेल्पिंग व्हर्ब वापरलेलं आहे ते चुकीचं वापरलेलं आहे, कारण की मी नेहमी सांगतो की ज्या वेळेस सब्जेक्ट आपला एकवचनी असतो त्यावेळेस डज असतो, डू घ्यायचा नसतो. मग इथं डू घेतलेलं आहे म्हणून वाक्य चुकीचं ठरते, कारण की सीमा ही एकवचनी आहे, डजच घ्यावा लागणार. दुसरा पर्याय आहे, हॅज सीमा रीड अ न्यूजपेपर. इथं याचा काही संबंधच येऊ शकत नाही, कारण की आपल्याला साधा वर्तमान काळ करायला सांगितलेला आहे आणि इथं केलेलं आहे पूर्ण वर्तमान काळ, म्हणून पूर्ण वर्तमान काळ हे हॅज असल्यामुळे हे आपण घेऊ शकत नाही. दुसरा पर्यायसुद्धा चुकीचा आहे. तिसरा पर्याय बघा, सीमा रीड्स अ न्यूजपेपर. आणि शेवटी सीमा रीड्स अ न्यूजपेपर हे वाक्य दिलेलं आहे. हे वाक्य सरळ सरळ विधानार्थी आहे आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये जे दिलेलं आहे ते प्रश्नार्थक वाक्य आहे. प्रश्नार्थक वाक्याचं आपल्याला प्रश्नार्थकच करणं आहे, त्याच्यामुळे हे वाक्यसुद्धा आपलं चुकीचं ठरणार आहे. आणि चौथा पर्याय आपल्याजवळ आहे, डज सीमा रीड अ न्यूजपेपर. हेल्पिंग व्हर्बनं सुरुवात झालेली आहे, सब्जेक्ट घेतलेला आहे, क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क्ससुद्धा घेतलेलं आहे, म्हणून हा पर्याय इथं योग्य ठरतो. सातवं वाक्य बघायचं आहे, स्टुडंट्स हॅव नॉट कम्प्लिटेड देअर होमवर्क. आणि कंसामध्ये सूचना आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. वाक्य आपल्याला साध्या वर्तमान काळामध्ये करायचं आहे. वाक्य बघायचं की दिलेलं वाक्य हे कुठल्या प्रकारामधलं आहे. सब्जेक्टला सुरुवात झालेली आहे,
हेल्पिंग व्हर्ब घेतलेला आहे आणि हेल्पिंग व्हर्बला नॉट लावलेला आहे, अर्थातच हे वाक्य नकारात्मक आहे. मग ज्या वेळेस आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स बनवावं लागेल त्यावेळेस आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्समधलं नकारार्थक वाक्यच बनवावं लागेल. पहिला पर्याय आहे स्टुडंट्स डज नॉट कम्प्लीट देअर होमवर्क. आता इथं बारकाईनं विचार करायचा की स्टुडंट्स म्हणजे अनेकवचनी झालं. ज्या वेळेस अनेकवचनी सब्जेक्ट असतो वर्तमान काळामध्ये त्यावेळेस डूचा वापर करावा लागत असतो, परंतु इथं अनेकवचनी सब्जेक्ट असताना सुद्धा डज वापरलेला आहे म्हणून पहिला पर्याय आपला चुकलेला आहे. दुसरा पर्याय डू स्टुडंट्स कम्प्लीट देअर होमवर्क. डू स्टुडंट कम्प्लीट देअर होमवर्क याच्यामध्ये बघायचं की आपल्याला बनवायचं आहे नकारात्मक वाक्य. मग ज्यावेळेस नकारात्मक वाक्य बनवायचं असते त्यावेळेस सब्जेक्टनं सुरुवात करावी लागेल आणि प्रश्नार्थक ज्यावेळेस बनवत असतो त्यावेळेस हेल्पिंग वर्बनं सुरुवात करावी लागते. मग आपल्याला प्रश्नार्थक बनवायचंच नाही, बनवायला सांगितलेलंच नाही, तर आपल्याला सांगितलेलं आहे नकारात्मक, म्हणून हा पर्याय इथं चुकीचा ठरतो. कारण की प्रश्नार्थक वाक्याचीच सुरुवात फक्त हेल्पिंग व्हर्बनं होत असते, आपल्याला प्रश्नार्थक बनवायचं नाही. तिसरा पर्याय आहे स्टुडंट्स आर नॉट कम्प्लीट देअर होमवर्क. आता दिलेलं आहे की मेक सिंपल प्रेझेंट साधा वर्तमान काळ बनवायचा आहे आणि साध्या वर्तमान काळामध्ये हेल्पिंग व्हर्ब डू किंवा डजच घ्यावं लागणार, इथं आरचा तर काही संबंध येणार नाही, म्हणून हा पर्याय इथं चुकीचा ठरतो. आणि चौथा पर्याय माझ्याकडे आहे स्टुडंट्स डू नॉट कम्प्लीट देअर होमवर्क. अनेकवचनी सब्जेक्ट आहे स्टुडंट्स, त्याच्यामुळे डू नॉट घेतला, डू घेतला हेल्पिंग व्हर्ब त्याला नॉट लावलं, क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं आणि वाक्य पूर्ण केलं, म्हणजे हा पर्याय आपला योग्य ठरतो. आता आठवा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. आठवा प्रश्न आहे वी ब्लँक प्लेस लिव्हिंग इन सोलापूर सिन्स 2010. आता हा प्रश्न वाचल्यानंतर पर्यायाकडे यायचं. पहिला पर्याय बघायचा, ऑप्शन दिलेला आहे आर. जर याच्यामध्ये मी जर आर ठेवलं तर चालू पूर्ण वर्तमान काळातलं हे वाक्य आहे हे या सिन्स 2010 आपल्याला समजलेलं आहे. कारण की वाक्यामध्ये जे मुख्य क्रियापद आहे त्या मुख्य क्रियापदाला आय एन जी लावलेलं आहे, अर्थातच ते कंटिन्युअसमधलं आहे. पण ते कोणता कंटिन्युअस आहे? तर सिन्स 2010 म्हटलं की एखादी क्रिया ही बऱ्याच काळापासून चालू आहे, विशिष्ट वेळेपासून चालू आहे. मग विशिष्ट वेळेपासून जर एखादी क्रिया चालू असेल तर तिथं आपण आर घेऊ शकत नाही. आर जरी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये जरी वापरत असलो तरीही तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरला जात नाही. कारण की दिलेली जी क्रिया आहे राहण्याची लिव्हिंग, ही क्रिया एखाद्या विशिष्ट वेळेपासून चालू आहे, 2010 चालू आहे, म्हणून पहिला पर्याय इथं योग्य ठरत नाही. दुसरा पर्याय आहे हॅज बीन. आता हॅज बीनही आपण घेऊ शकत नाही, कारण की मी आधीच शिकवलेलं आहे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये दोन प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब असतात, हॅव बीन आणि हॅज बीन. ज्यावेळेस वाक्यातील सब्जेक्ट हा एकवचनी असतो त्यावेळेस हॅज बीन घ्यावा लागते, ज्यावेळेस वाक्यातील सब्जेक्ट हा अनेकवचनी असतो त्यावेळेस हॅव बीन घ्यावा लागते, म्हणून हा पर्याय आपण घेऊ शकत नाही. कारण की हा एकवचनी जर सब्जेक्ट असता तर घेतला असता, म्हणून हा इथं चुकीचा ठरतो. दुसरा आहे वॉज बीन. तिसरा पर्याय वॉज बीन आहे, तर वॉज बीन तर असं कुठं घेतल्याच जात नाही, घेतल्या जाते ते फक्त हॅव बीन किंवा हॅज बीनच घेतल्या जातं. तर वॉज बीन हा शब्द नसतो, त्याचा वापर असा संयुक्तरित्या केल्या जात नसते. आणि चौथा पर्याय आपल्याकडे आहे हॅव बीन. हा पर्याय इथं योग्य ठरतो, कारण की वी हा अनेकवचनी आहे, अनेकवचनी असल्यामुळे हॅव हे तिथं बसणार आहे, बीन हा शब्द घ्यावाच लागणार, कारण की वाक्य आपलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं आहे. पुढचं वाक्य आहे आय हॅव नॉट सेंट अन SMS. वाक्य वाचल्यानंतर कंसात बघायचं काय सूचना दिलेली आहे. कंसामध्ये सूचना आहे मेक प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला
चालू वर्तमान काळ बनवायचा आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बनवायचा आहे, मग वाक्य वाचल्यानंतर बघायचं की हा प्रकार कोणता आहे, कोणत्या प्रकारामधलं वाक्य आहे, टेन्स कुठलाही असो पण हा प्रकार पाहणं आवश्यक आहे। हे आहे नकारात्मक प्रकारामधलं आहे, कारण की इथं क्रियापदा इथं हेल्पिंग व्हर्बला नॉट लावलेलं आहे, अर्थातच ते नकारात्मक आहे। मग आता आपल्याला ॲन्सरही देताना उत्तरही शोधताना असा पर्याय बघावा लागेल की जिथं वाक्य नकारात्मक आहे। मग पहिला पर्याय बघायचा आहे, आय एम सेंडिंग ॲन SMS। आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ। आणि हे जे पहिला पर्यायमधलं जे वाक्य आहे हे चालू वर्तमान काळामधलंच आहे। आता बहुतांश विद्यार्थ्यांचा इथं गोंधळ होऊ शकतो की चालू वर्तमान काळ बनवायचं सांगितला तर हे चालू वर्तमान काळातलंच वाक्य आहे, पण इथं त्यांना मला हे सांगायचं आहे की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जरी बनवायचा असला तरी त्या काळामधलं आपल्याला नकारात्मक वाक्य बनवायचं आहे, कारण की वरचं वाक्य नकारात्मक आहे ना। तर आता हा पर्याय इथं होऊ शकत नाही, कारण की हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं जरी असलं तरी याच्यामध्ये नकार नाही, हे नकारात्मक वाक्य नाही। दुसरा पर्याय आहे आय एम सेंट ॲन SMS। आय एम आय घेतला ॲम घेतला बरोबर झालं, पण सेंट इथं चुकीचं ठरलं, सेंट घ्यावं लागत नाही। ज्या ज्या वेळेस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण वापरत असतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आपण करत असतो, त्यावेळेस आपल्याला क्रियापदाचं चौथं रूप जे की ING फॉर्म असलेलं, म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING लावावं लागते, असं चौथं रूप आपल्याला घ्यावं लागते। इथं तर ते घेतलेलंच नाही, इथं सरळ सरळ सेकंड फॉर्म ऑफ फॉर्ब घेतलेलं आहे, त्याच्यामुळे हा पर्याय आपला इथं अयोग्य ठरतो। तिसरा पर्याय आहे MI सेंडिंग ॲन SMS। तिसरा पर्याय आपल्याकडे आहे MI सेंडिंग ॲन SMS आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे, पण एक गोष्ट इथं हे लक्षात ठेवायची की दिलेलं वाक्य जे आहे हे नकारात्मक आहे, नकारात्मक वाक्य असल्यामुळे आपल्याला नकारात्मक वाक्यच बनवावं लागेल, पण इथं प्रश्नार्थक वाक्य बनवलेलं आहे, प्रश्नार्थक वाक्य आपल्याला बनवायचं नाही, म्हणून हा पर्याय इथं चुकीचा ठरतो। आणि चौथा पर्याय आपल्याकडे आहे आय एम नॉट सेंडिंग ॲन SMS। सब्जेक्ट घेतला, सहाय्यकारी क्रियापद घेतलं आणि त्याला नॉट लावला आणि V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप घेतलं आणि ऑब्जेक्ट म्हणजे वाक्य पूर्ण केलेलं आहे, हे वाक्य आपलं योग्य ठरते। त्यानंतर या टेस्टमधला शेवटचा प्रश्न, 10वा प्रश्न आहे, शी हॅज गॉन टू पुणे आणि वाक्य बनवायला सांगितलं आहे मेक इंटरोगेटिव्ह, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे। आता प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे, आपल्याला टेन्स बदलणं नाही आहे, म्हणजे एका काळातून दुसऱ्या काळात बनवायचं नाही, वाक्य त्याच काळामध्ये ठेवायचं आहे ज्या काळामध्ये ते आहे, फक्त प्रकारामध्ये बदल करायचं आहे। वाक्य कुठल्या प्रकारामध्ये आहे, शी हॅज गॉन टू पुणे हे विधानार्थी वाक्य आहे, या विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थक बनवायचं आहे। मग पहिला पर्याय बघा, शी हॅज वेन टू पुणे। आता मी नेहमी शिकवत असताना हे सांगत असतो की प्रश्नार्थक वाक्य जर बनवायचं असेल तर प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात इंग्रजीमध्ये हेल्पिंग व्हर्बनंच होत असते, पण इथं सब्जेक्टनं सुरुवात झालेली आहे म्हणून हा पर्याय इथं असू शकत नाही, कारण की आपल्याला कंसामध्ये सूचनाच अशी दिली आहे की प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे, म्हणून हा पर्याय नाही। दुसरा पर्याय आहे हॅव शी गॉन टू पुणे, इथं सहाय्यकारी क्रियापदानं सुरुवात झालेली आहे वाक्याची आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे, पण सहाय्यकारी क्रियापद जे घेतलेलं आहे ते चुकीचं घेतलेलं आहे, कारण की ज्या ज्या वेळेस सब्जेक्ट आपला एकवचनी असतो त्या त्यावेळेस हॅज घ्यावा लागत असते आणि अनेकवचनीसाठी हॅव असते, पण इथं सब्जेक्ट शी हा एकवचनी आहे आणि हे हेल्पिंग व्हर्ब जे घेतलेलं आहे हे अनेकवचनीचं आहे, म्हणून इथं हॅज पाहिजे होतं, म्हणून हा पर्याय इथं चुकीचा ठरतो। तिसरा पर्याय आहे हॅज शी गो टू पुणे, आता इथं योग्य घेतलेलं आहे,
हेल्पिंग वर्ब जे घ्यायचे आहे ज्यांना सुरुवात करायची आहे ती सुरुवात योग्य झालेली आहे. जे प्रॉपर हेल्पिंग वर्ब पाहिजे होतं तेच घेतलेलं आहे, सब्जेक्ट घेतलेला आहे, पण इथं क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे. आपल्याला पहिलं रूप प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये घ्यावं लागत नसते तर तिसरं रूप घ्यावं लागते, म्हणून हा पर्याय इथं चुकीचा ठरतो. चौथा पर्याय आहे हॅज शी गॉन टू पुणे. हे वाक्य योग्य आहे कारण की शी एक वचनी असल्यामुळे हॅजनं सुरुवात होणार आणि वाक्य पुढील प्रमाणे असेल, म्हणून हा पर्याय इथं योग्य ठरतो. तर अशा प्रकारे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सर्व काळांवर अशा टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांचा सराव करायचा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, नवनवीन गोष्टी शिकायच्या आहेत. तर आतापर्यंत ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून पुढचे नवनवीन व्हिडिओ आमचे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि ज्यांना कोणाला आमचे लेक्चर्स आवडत असतील त्यांनी लाईक करावं आणि गरजवंताला शेअर करावं. थँक्यू.